एक बार फिर शहर में दिल दहलाने वाली घटनाओं ने नागपुरवासियों को सोचने पर मजबूर कर दिया है। एक ही दिन में रेप के 3 वारदातें हुई है, जिसमें पहली वारदात यशोदा नगर, दूसरी कामठी थाना क्षेत्र और तीसरी जरीपटका थाना क्षेत्र में हुई है। गौरतलब है कि शहर में वारदातें कम होने का नाम ही नहीं ले रही है, तो वहीं दूसरी तरफ पुलिस प्रशासन भी पूरी मुस्तैदी के साथ आरोपियों को धर दबोचने में कामयाब दिखाई दे रही है। दिनांक 30/4/2022 रोजी जरीपटका पोलीस स्टेशन येथे एका पीडित 23 वर्षीय पीडित महिलेची तक्रार प्राप्त आहे। पीडित महिलेचे आरोपी याच्यासोबत आरोपी तेजस उर्फ तेजू जांभळकर राहणारे मेकअप साबा याच्यासोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली आणि इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध जुळून आले आणि त्यांनी लग्न करण्यासाठी वारंवार तिच्यासोबत लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले, अत्याचार केले अशी तक्रार प्राप्त झाली आहे। त्यावरून तेजस उर्फ तेजू जांभोळकर याच्याविरुद्ध जरीपटका पोलीस स्टेशन येथे महिलेच्या तक्रारीवरून 376 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दिनांक 29/4 रोजी आरोपीने महिलेस प्रथम मारहाण करून तक्रार न देण्यासाठी धमकावून तिच्यावर पुन्हा मेकोसा बाग या ठिकाणी त्याच्या गाडीमध्ये शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार प्राप्त आहे।